नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह आणि दाबा बेल पेण तालुक्यात गेले तीन दिवस पावसाने जोरदार हजेरी लावली आहे पुढील काही दिवसांसाठी प्रशासनाने पेण तालुक्यासह रायगड जिल्ह्यात रेड अलर्ट जारी केलाय नागरिकांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत नदीकाठच्या गावांना तसंच डोंगरालगत असणाऱ्या गावातील नागरिकांना स्थलांतरित करण्यात आलंय पेण तालुक्यातील चांदेपट्टी गाव अतिशय दुर्गम तसंच डोंगरदरीच्या कुशीत वसलेलं आहे गावाला दरड आणि भूस्खलनाची भीती असल्याने इथल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आलंय गेली अनेक वर्ष दरड कोसळण्याच्या आणि जमिनीला तडे जाण्याच्या घटना घडत आहेत प्रशासनाला अनेक वेळा पत्र देऊनही याकडे कानाडोळा केला जातोय दरम्यान उंचसकल भागात पाणी शिरल्याने शहरातील उत्कर्षनगर पुन्हा जलमय झालं असून नागरिकांच्या घरात पाणी शिरलंय तसंच मुसळधार पावसाने पेण बस स्टँड बाहेर असलेला लोखंडी विद्युत पोल कोसळला यामुळे वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती विजेचा पोल उन्मळून पडल्याने शहरात वीज देखील गायब होती वादळवारा लाईव्ह साठी किरण बांधणकर सह ब्युरो पेण नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन